अनिल परब आपल्यासोबत आहेत. सर, जे काही एक्झिट पोल दाखवले गेलेले आहेत त्यामध्ये सर्वाधिक जास्त शिवसेना जी आहे ते आहे त्या स्थितीमध्ये राहील असं वर्तवलं जाते. भाजपच्या काही जागा वाढू शकतात परंतु शिवसेनेची परिस्थिती तशीच राहील अशी शक्यता व्यक्त केली जाते. काय सांगाल? शक्यता काय होणार आहे किंवा काय नाही होणार हे सगळं आता पेटीत बंद आहे. निकाल लागले त्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टींचा खुलासा होणार आहे. त्यामुळे जरतरच्या गोष्टीवरती चर्चा करण्यात काही अर्थ नाही. निकाल लागू देत मग त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करता येईल. त्याचबरोबर ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार होते अगदी कोल्हापूर असू दे जळगाव असू दे या सर्व भागामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात भाजपचेच बंडखोर उभे राहिलेले दिसून येत आहेत आणि त्याचबरोबर याचा फटका सर्वाधिक जास्त शिवसेनेला बसून येते. काही ठिकाणी तर अंतर्गत मदत ही विरोधकांना देखील भाजपनं केलेली दिसून येते. या सगळ्या गोष्टींची चर्चा आम्ही कार्यकर्त्यांकडनं ऐकतोय परंतु या सगळ्या गोष्टींची शहानिशा करूनच त्यावरती बोलणं योग्य राहणार आहे. जर शिवसेनेच्या जागा वाढल्या आणि काँग्रेस राष्ट्रवादीनं बाहेरून पाठिंबा दिला तर शिवसेना सत्तेत जाईल का भाजपला दूर ठेवण्यासाठी आणि शिवसेना मुख्यमंत्रीपद स्वीकारेल का अशा परिस्थितीत? हे सगळी राजकारणाची जी काही गणितं आहेत भविष्यातली याचे सर्व निर्णय हे मातोश्रीवरती पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे घेतात आणि त्यामुळे काय करायचं कसं राहायचं कोणाबरोबर जायचं काय करायचं युतीचा धर्म आम्ही पाळलेला आहे या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करण्याचा किंवा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांचा आहे. चर्चेचे आणि अशा प्रकारचे संकेताचे दरवाजे उघडे राहतील म्हणजे निकालानंतर? नाही बघा, युतीमध्ये आम्ही लढलोय, आम्ही युतीत सरकार स्थापन करू हे अगदी 100% आहे. आमच्या मनात तर कुठलंही आत्तापर्यंत असं कपट छल नाही. भारतीय जनता पक्षाच्या मनात देखील तसं नसावं असं आमचं मत आहे. त्यामुळे आम्ही आत्ता जर तरचा विचारच करत नाही. आता आम्ही विचार करतोय की युतीचं सरकार मजबूत सरकार कसं बनेल. ओरिजिनल प्रशांत कोचरेकर सह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.